कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरात एकवीस ऑक्टोबर हा दिवस दोन हजार बारापासून पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर विविध मान्यवरांच्या हस्ते शहीद पोलिसांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हुतात्मा स्मारकाला यावेळी पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं हवेत बंदुकीच्या फैरी झाडत शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे विशेष पोलीस महासंचालक डॉक्टर प्रताप दिघावकर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या दरवर्षी एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जाते या दिवशी मागच्या वर्षामध्ये जे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी हे शहीद झालेले आहेत त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करतो हा पोलिसांसाठी हा खूप महत्त्वाचे दिवस असते आणि या दिवस या या आज आपले विभागीय आयुक्त साहेब श्री राधाकृष्ण गमेसाहेबांनी प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी येऊन सर्व आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्वांनी परेड साजरा करून आपले शहीदांना आपण श्रद्धांजली दिलेल्या आहे सर्वसामान्य नागरिक आज त्यांच्या घरात गुण्यागोविंद नांदत असतो तो केवळ पोलिसांमुळे पोलिसांमुळेच देशाच्या कानाकोपऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होत असते पोलिसांच्या या महान कार्याला नाईन न्यूजचा सलाम नाईन न्यूजसाठी प्रवीण काळबांडेसह तब्रिश शेख नाशिक